शेवटी बघा होतं ते पहिलंच मिस्त्री आणलं बघा. सांगवलला गेलो तुम्हाला सांगतो रात्री जाऊन मिस्त्री घरी 2 तास बसलो. मिस्त्रीने जेवण बिवण रगील झाड रात्री केलं नाहीच म्हणत होतो जेवून जावं मिस्त्री म्हणत होतं. बरं मी येत नाही म्हणत होतं लय ताप देते माणसं. झाला म्हणलं मी हाय म्हणलं ताप झाला तर उद्या माझ्यासाठी म्हणलं काय अडचण नाही म्हणलं 200 रुपये एक्स्ट्रा देतो म्हणलं पण पटणार यावं लागतं या म्हणून मिस्त्रीला बघा आणलं. मिस्त्री बी शब्द पाळला नाहीच म्हणत होतं बंगल्याचं काम सोडून मिस्त्री आलं राव लवकर आलं मिस्त्री बघा आला नाही मिस्त्री हटायचं नाही अजिबात अजिबात हटायचं नाही कोणी किती पण इथे गाणं घालू द्या अजिबात हटायचं नाही मी हा इथे तुम्ही म्हणजे हा मग काय टेन्शन नाही. आता तुम्हाला सांगतो कविताला बिन बोलू या हाताखाली माणसं नाही देऊ बायको आजारी पडली तुम्हाला सांगतो हनुमंत भाऊन मी काय करणार आता बायकोला आजारी दवाखान्यात घेऊन जायला लागते अंकित आजारी आज पण त्यांना सलाय नाही त्या त्या दोघींना घेऊन जायला लागते मग हाताखाली इथं कोण आहे मग भावा कविताला फोन केलाय ती ती म्हणली या मी पण तासा 2 तासात सलाईन संपली मी पण पडतोय बघा वाळू चाळून ही माल हे सगळं केलंय बघा मिस्त्रीन मदत करू लागली बघा मिस्त्री वाळू चाळू लागली अशी उतानी व ही करून सासरू तुम्हाला सांगतो सासऱ्यांना केलं नुसतं एक नंबर बघा या अर्ध पत राहिलं इथं आज लय आनंद व्हायला लागला तेवढं हिपिन व्हायला लागले बघा काम माझं बाथरूमचं महत्वाचं पूर्ण व्हायला लागलो बघितलं का अजून पाणी येतंय भिजू घातलं इकडे बादली भरून ठेवली या तुम्हाला सांगतो आज काय सुट्टी देत नाही घाम आला तर किती बिन होती दवाखान्यात पूनम उरक उरक जेऊ इकडे बघा जेवायची पंगत पडली दिसली का या साईडला जेवायला मी अजून जेवलो नाही तोडाला माझ्या फेसाला जेवलो नाही सकाळ धरणं तुम्हाला सांगतो ही खड्डा तुम्हाला दावतो पुसलेला ही खड्डा दावतो ही सकाळ धरणं काय काय काम केलं ही सगळं तुम्हाला दाखवतो बघा ही एटा भिजवून ठेवली कोणाला माहित नाही आता आता माहित सगळे बोलायला लागली बघा ही खड्डा चकाचक श्वास खड्डा सगळा पुसून काढला सगळं टोटल ह्याच खड्ड्यातलं मटेरियल तुम्हाला सांगतो बघा हे तर तुम्हाला सांगतो ह्यात भरून टाकलं मुरम राहिला होता भरायचा 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 म्हणून बघा ही भरून लेवल करून मी खड्ड्यातनं काढून देत होतो हनुमंत भाऊ वरून आणून हित होत होतं आता आंघोळ केली अजून आता मसर पाणी पाजली लय गडबडीन मिस्त्री म्हणलं माल भिसतोय तोपर्यंत तुमची मसर बिसर सगळी बोलायला सुद्धा येणार एवढं तोंडाला माझ्या हे झालंय बघा पाजून घ्या शर्टाला पाणी ठेवलं सगळ्याला पाणी ठेवलं काय करायचं अजून ह्यात तुम्हाला सांगतो भांडं बसवून ह्यात हे खड्डा ह्यात बांधकाम करून ह्यात भांडं बसवून साईडला पुन्हा भरून टाकायचा या लय काम आहे मिस्त्री खड्डा काढला का व्यवस्थित मापाचा हा पुसला नाही व्यवस्थित एक नंबर मिस्त्री बघा आराखडे घ्यायला लागलं बघा खड्ड्याचं माप ही काय सगळं किरकोल बिरकोल सगळं करायला लागले कडा भाया मापाला कडा बिडाप सगळे आणून ठेवली ती काय करायचं अजून अजून जेवलं नाही या मिस्तर तुम्ही जेवण केलं का होय मिस्त्री जेवण करून आले तर मी अजून जेवलो ना या काय साहेब बोंडला येळ आली आज मला पुन्हा माझा रे तिचं टेन्शन माझ्या डोक्यातलं या अजून तिची चक्कर काय थांबली नाही चक्कर जिते सारखी म्हणते आणि झोपच लागते म्हणते तिच्या झालेल्या पांढऱ्या पेशी कमी अजून बरंच काय काय त्यातलं रक्त बिन व्हायचं कमी आहे बीपी कमी झालाय सगळी कोणी यरगाडून आणलंय पण मी हरत नाही किती बी मला संघर्ष करायला लागू द्या पण हरत नाही अजिबात तुम्हाला सांगतो ह्याला पाहिजे पाणी मारलं तर ह्याला उद्या प्लॅस्टर मारायचं आहे तर लाईट गेली पाणी बिन संपलं हरत नाही अजिबात संघर्ष किती बिन करायला लागला तर चालेल मला पण हरत नाही नाकाव सगळ्याच्या टिपसून तुम्हाला सांगतो आज जिंदगीत एवढं काम केलं नाही तेवढं आज मी काम केलं या ह्या साईडला तुम्हाला सांगतो काही मसर पाणी पाजून टाकली दिसलं का बघा हे बघा हे सगळी मसर पाणी पाजून आज आबा दमलं आबा सुद्धा तुम्हाला सांगतो जेवायला लागले तर मी अजून जिवलो ना या म्हणलं रोज आबा काम करते आपण एक बार काय चक्कर येऊन पळायचं का होईना पण आज काम केलं शेवट सुट्टी दिसला या सासून बघा इकडं धुणी धुऊन टाकली दोघा साईडला दिसलं का खडीवर इकडं आज सगळे निमित सासून सासऱ्याला सगळे निमिती लावली करताना बघा आता आणून टाकले इकडं बघा मुरगास बिरगास सगळ्या चकार केलं या शेळ्यास पाणी ठेवलं आता मी आता तुम्हाला सांगतो एवढं झालं का जीवतो कविता ताई कधी इथे काय माहित तिची वाट बघत बसलो या आता येईल हा येते म्हणली होती पण अजून काय आली ना या ती आली म्हणजे मग माझ्या जीवाचा घोर भेटतोय तुम्हाला सांगतो माल बिल द्यायला आहे इकडं तकडं भाऊचं जेवण होतं त्याला म्हणलं माझं ही होस्तर काम होस्तर मी काम करतो तू जेवण कर म्हणलं नियोजनानं काम होतं या दमत नाही कोणा आता ती उठला जेवायला का मग ती मिस्त्री आता खाली माल देतय सासरा आहे ते तुम्हाला सांगतो सासू आहे आता त्यांची बिल कामं धुणी बिनी सगळं स्वयंपाक बिपाक सगळं करून जेवायला आली झालं का ती भिडणार आहे त्याचा तिकडे माल द्यायला मिस्त्री आता खाली मिस्त्री एकदा खड्ड्यात उतरला पण वर येते सांगा बरं तर इटा द्यायची आहे मांदळ कामा
आजचा 2-3 दिवस एवढं संघर्ष जायचं का, लय बेकार संघर्ष जायचं. अजून त्या बिचारीला माहीत नाही इथं काम मिस्त्रीला ही दारात माहीत नाही. बिचारीगिरे वगैरे तिकडे तिला नाद लागलाय गप्प जा. त्या म्हातारी आपली घुलवली, म्हातारीला आज भेपीन मारली की बिचारी दुपारपर्यंत तिकडेच घुलव म्हणलं. जरा सुरुवात तर चांगली होती, मिस्त्री आज नवीन आलंय, मिस्त्रीला माहीत झालं इथं असं तांटा तांटा आहे. काय करायचं, नवीन मिस्त्री कोण मिळत नाही हो. लय पंढरपुरापर्यंत बघितलं, पंढरपूरचं बिन एक दोघी येतो म्हणजे तिथं काय करायचं, आली नाही ती गावातली. म्हणजे बाबा आम्ही तुझ्यात म्हणून येत नाही अजिबात. मग म्हणलं आपलं काल तुम्हाला सांगतो, 6 वाजता काल किक मारली तुम्हाला सांगतो, 6-7 वाजता डायरेक्ट सांगूला गाठला मिस्त्री. रातचं जेवण मिस्त्रीतच तिथं केलं. मिस्त्रीला हकीकत सांगितलं, म्हणलं एकल पाय आहे, बायको आजारी पडली आहे, पुरगी आजारी पडली आहे. आणि लय मोठा आपला कार्यक्रम लय मोठा आहे, पुढच्या 15 दिवसात लय मोठा कार्यक्रम आहे. तुम्हाला सांगेल कशाचा कार्यक्रम आहे हे सगळं सांगेल मी सविस्तर. अजून मला टाईम आहे, मला जरा विश्रांती भेटू द्या, सगळं सविस्तर सांगतो कशाचा कार्यक्रम आहे. तुम्ही फिर या त्या कार्यक्रमाला, आवर्जून कार्यक्रमाला या. तुमची उपस्थितीसुद्धा माझ्यासाठी लाख मोलाची आहे. तुम्ही येईल तेवढं माझ्या हृदयात आनंद होणार आहे, लय आनंद होणार आहे. तुम्ही नुसतं तुमचा चेहरा दाखवून गेला तरी आनंद होणार आहे. आज लय तहान लागली आहे, कोरड पडली आहे. मोना पाणी आण, मोना मोना जरा पाणी आण मला. लय बेकार आज दमच नाही. आज सकाळ धरणं आता आंघोळ हाणली तर म्हणतो टोकरीला तेल सुद्धा लावलं नाही बघा, केस सुद्धा अजून विचारलं नाही. ती मिस्त्री आलं का तुम्हाला सांगतो, मिस्त्रीला तुम्हाला सांगतो इथं वाळू चाळू लागली. सासरी एका साईडनं होतं म्हणून मी वाळू या पाट्या भरून टाकल्या. त्या दोघांनी चाळण धरली आडवी, कना कना त्या दोघांनी चाळली. बाई जरा दूध तांब्या तर तुला जाणलं वी बारका तांबे आणला बघा पुरीनं मोना. काही एवढ्या तांब्या माझ्या नरड्याला तर जायला का त्याच्या आईला त्याच्या. सकाळ धरणं 3 पाणी तांबी पिली बघा, 3 तांबी. घे बाई जरा पाणी घे अजून. लय कसलो की झालं मिस्तर ती वळत झालं का बघा, घे वाचा लागते अजून एखादी बादली होय. मिस्तरी दोस्तानो कोणाची काम असली तर मिस्तरी लय संघर्षातनं काम करतात बघा. कोण असलं तुमच्या मिस्त्री तुम्हाला सांगतो, मला कमेंट मध्ये सांगा तुमचं बिन काम. आणि प्रामाणिकपणे मिस्त्री असा कुठलाच मिस्त्री नाही किती माल करू लागतोय. बाकीचे मिस्त्री आहे ते तुम्हाला सांगतो जागरत रगत. ए माल कर रे, ए 4 पाटी वाळू टाक रे, ए शिवेटचं पोट टाक रे, असं दम द्यायला नुसतं आहे. तर दगडाचं बांधकाम असलं का ती दगड उचल हिथं लाव, ती दगड उचल खालचा बिगारी पाक छडी खाली आली तरी तुम्हाला सांगतो गळून तरी तिला पडत नाही, असं कंडिशन होती आहे खालच्या बिगाऱ्याची. तर तसं मिस्त्री नाही, दगडी बांधकाम सुद्धा मिस्त्री स्वतः दगडी उचलली. आता तुम्हाला सांगतो सिमेंटचं पोत मागणं उचलून एकट्यानं आजच्यात आणलं खात्यावर आणि टाकलं पताकणार इथं असलं मिस्त्री आहे. तर कुणाला तुम्हाला सांगतो मिस्त्री लागायचं असलं तर सांगा. तुम्हाला सांगतो गरीब बिचारा आहे पण प्रामाणिकपणे एक नंबर, असा कुठलाच मिस्त्री आहे. त्या मिस्त्री एवढं काम उडत नाही एवढी गॅरंटी देतो मी. पाणी पिऊ जरा थांबा. आज कोरड पडली ना त्याला, आज काय जेवण जात नाही तुम्हाला सांगतो. आर्थिक वर खाल्ली तर खाल्ली, आज पाणी पिऊन जाय दस्तानो. मिस्त्री झाली आता, मिस्त्री आता उठा लागली आता शिव माल पिन इकडं वालागार झालाय तुम्हाला सांगतो. बघा इकडं माल वालागार झालाय, आता कालवून देतो मिस्त्रीला. आबाज अजून जेवण चालू आहे तोपर्यंत मी कालवून देतो. चला बाय.